नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा विषय आहे. जर तुम्ही ह्या विषयाकडे जर एकदम बारकाईने जर सूक्ष्म अवलोकन जर तुम्ही केलं तरीसुद्धा तुमची पूर्वपरीक्षा का निघत नाही ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून जाणार आहे. आणि व्हिडिओचा विषय आपला असा आहे की चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञान या विषयांशिवाय तुमची कंबाईनची पूर्वपरीक्षा जी आहे ही तुमची क्लिअर होणार नाही, किंवा तुमची कंबाईनची पूर्वपरीक्षा जी आहे ही तुम्ही पास होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे ह्या तीन विषयांना जर तुम्ही वेटेज दिलेलं नसेल तर वेटेज द्यायला सुरुवात करा. याचं रिझन असं आहे की जर तुम्हाला कंबाईनची पूर्वपरीक्षा क्लिअर करायची असेल तर कमीत कमी तुम्ही 60+ टार्गेट सर्वांनी ठेवले पाहिजे. जर तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये असाल, तुम्ही कुठल्याही कास्टमध्ये असाल, तरीसुद्धा जर तुम्हाला सेफ गेम खेळायची असेल तर कमीत कमी 60+ तुमचे पूर्वपरीक्षेचे मार्क्स हे तुमचे यायलाच पाहिजेत. आणि जर हे तुमचे तीन विषय जर पक्के नसतील तर तुम्ही 60+ जाऊ शकणार नाही. त्याच्यामुळे ह्या विषयांना वेटेज द्यायला तुम्ही आत्तापासूनच सुरुवात जी आहे ती तुम्हाला करायची आहे. चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञान या विषयांचे मार्क्स तुमच्या हातामधून जाता कामा नयेत, ठीक आहे. तर आता कशा पद्धतीने तुम्हाला या विषयाची तयारी करायची आहे किंवा कोणते सोर्सेस त्याला वापरायचे आहेत आणि किती त्याला वेळ द्यायचा आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, अजिबात विसरू नका, ठीक आहे. तर आता सुरुवात करूया. तर बघा, कमीत कमी तुमचं टार्गेट जे आहे ते 60+ तुमचं टार्गेट असलं पाहिजे ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी देखील, ठीक आहे. इतकं मोठं टार्गेट तरी ठेवा, म्हणजे मग तुम्ही कुठेतरी त्याच्यामध्ये कमी जास्त होऊन कोणत्या तरी एक्झामला तुम्ही पुढे जे आहे ते इलिजिबल होऊ शकाल मेनसाठी. पण सर्वांनी टार्गेट जे आहे ते 60+ टार्गेट ठेवायलाच पाहिजे जर तुमचे कंबाईनची पूर्वपरीक्षा तुम्हाला क्लिअर करायची असेल तर. आणि त्यासाठी हे तीन विषय तुम्हाला सांगितलेत मी, करंट अफेअर्स, मॅथ्स रिझनिंग आणि सामान्य विज्ञान. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, चालू घडामोडीचे 15 क्वेश्चन्स येतात, सामान्य विज्ञानचे 15 क्वेश्चन्स येतात, फिक्स येतात, म्हणजे 30 क्वेश्चन इथंच झाले. आणि गणित आणि बुद्धिमत्ताचे 20 प्रश्न पाठीमागच्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये विचारलेले होते, म्हणजे जवळपास 50% वेटेजच ह्या तीन विषयांना मिळून आहे. आणि जर ह्या तीन विषयांमध्ये जर तुम्ही कुठेतरी वीक पडला तर तुमची कंबाईनची पूर्वपरीक्षा जी असते ती कमीत कमी पुन्हा एकदा 1 मार्काने, 2 मार्काने, 3 मार्काने, कुणाच्या पॉईंटमध्ये, गुणामध्ये जी असते ती जाते, ठीक आहे, असा तुम्हाला आजपर्यंतचा अनुभव आलेला असेल. त्याच्यामुळं ह्या तीन विषयांना वेटेज देणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळं आता आपल्याला बघायचं की एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं. चालू घडामोडी या विषयापासून आपण बघायला सुरुवात करूया. तर चालू घडामोडीमध्ये कमीत कमी 15 प्रश्न असतात, प्लस विषयाशी निगडीत जर आपण पकडले तर हेच गुण 18 प्रश्नसंख्या, म्हणजे 18 मार्क्स, म्हणजे पूर्वपरीक्षेला 100च क्वेश्चन आहेत, 1 मार्काला 1 प्रश्न आहे आपल्याला. तर याच्यामध्ये प्रश्नसंख्या जी असेल 15 तरी फिक्सच असते, पण प्लस त्या विषयाशी निगडीत. समजा पॉलिटिक्सशी रिलेटेड एखादा प्रश्न पॉलिटीमध्येच त्यांनी विचारला, सायन्स रिलेटेड एखादा प्रश्न त्यांनी सायन्स या विषयामध्येच विचारला, ज्योग्राफीशी रिलेटेड एखादा प्रश्न त्यांनी ज्योग्राफी या विषयामध्ये विचारला, इतिहास या विषयाशी रिलेटेड एखादा प्रश्न इतिहास या विषयामध्ये विचारला, इकोशी रिलेटेड प्रश्न इको या विषयामध्ये विचारला. तर ही संख्या पुन्हा 15 ते 18 म्हणतोय, पण कमीत कमी 20 पर्यंत सुद्धा जाऊ शकते, पण कमीत कमी 15 प्रश्न हे फिक्स असतात, म्हणजे असतातच. त्याच्यामुळे ह्या विषयाला कमी इग्नोरन्स करून आपल्याला चालणार नाही, ह्या विषयाला वेटेज तुम्हाला द्यावंच लागणार आहे, ठीक आहे. तर त्याच्यामुळं कधीपर्यंत तुम्हाला चालू घडामोडी करायचा असा तुमचा दुसरा प्रश्न असू शकेल. तर कमीत कमी 1.5 वर्षाचं करंट अफेअर्स आपल्याला करावं लागेल. जानेवारी 2023 पासून तुम्हाला चालू करावं लागेल ते जून 2024 ह्या एंडिंगपर्यंत, म्हणजे कधी आता एक्झाम होईल त्याच्यापर्यंत तुम्हाला करंट अफेअर्स जे आहे हे क्लिअर तुम्हाला करून घेऊन जावंच जे आहे ते जावं लागणार आहे. किंवा आता जूनपर्यंत मी म्हणतोय, पण पेपर ऑलरेडी त्यांनी सेट केलेला असेल त्यांच्या हिशोबाने जर बघायला आपण गेलो तर. पण कमीत कमी जून आपल्याला रिस्क घेऊन चालणार नाही, कमीत कमी जून एंडिंगपर्यंत, जून 2024 एंडिंग पर्यंत, जर एक्झाम जुलैमध्ये झाली तर जून एंडिंग पर्यंत करंट अफेअर्स आपल्याला पाहून जाय ते जावं लागणार आहे. मात्र एप्रिल किंवा मे पर्यंत एंडिंग पर्यंत केलं तरी सुद्धा चालेल, पण आपल्याला रिस्क घ्यायची नाहीये. म्हणून जानेवारी 2023 पासून जून 2024 एंडिंग पर्यंत तुम्ही करंट अफेअर्स करावं हे अभिप्रेत आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे करावंच लागेल, त्याला कुठला दुसरा अल्टरनेटिव्ह नाही आपल्याकडं, ठीक आहे. आता दुसरा गोष्ट आहे की कशातून करायचं आहे करंट अफेअर्स. एक म्हणजे GK Today मधून तुम्हाला करावं लागेल, सिम्प्लिफाईड चालू घडामोडीचं पुस्तक मिळतं त्यामधून तुम्हाला करावं लागेल, आणि परिक्रमाच्या मॅगझिन्स येतात त्यामधून तुम्हाला एक करंट अफेअर्स जे आहे ते करावं लागेल. म्हणजे ॲटलिस्ट कमीत कमी 3 तरी संदर्भ सोर्सेस जे आहेत हे आपल्याला करंट अफेअर्स करण्यासाठी करणं गरजेचं आहे. हे 3 जरी तुम्ही परफेक्ट केले तरीसुद्धा तुम्ही 10+ तुमचा स्कोर आरामामध्ये याच्यामध्ये होऊ शकतो. कमीत कमी 10+ तुमचा स्कोर 100% होईल जर तुम्ही 3 सोर्सेस व्यवस्थितरित्या परफेक्टरित्या जर तुम्ही केले तर. आता यासाठी कोर्स कुठला तुम्हाला करू शकता,
तर आपले जेके टुडेचे जे PDF इंग्लिशमध्ये अवेलेबल असतं मटेरियल, ते तुम्हाला मराठीमध्ये आपण एका वर्षाचे द्यायचा आपण प्रयत्न करणार आहे. याचीसुद्धा बॅच तुम्हाला लवकरच मी उपलब्ध करून देईन, ज्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण वर्षाच्या January 2023 ते December 2023 सगळ्या PDF ज्या असतील त्या मराठीमध्ये तुम्हाला उपलब्ध करून देईन. त्याच्या तुम्ही प्रिंट करू शकता, डाउनलोड करू शकता आणि ते रीड करू शकता मटेरियल. प्लस सिम्प्लिफाईडचं तुमच्याकडे पुस्तक असेल त्यातून करायचं, सगळं पुस्तक पाठ करून टाका. परिक्रमाचं मॅग्झिन तुमच्याकडे असेल, सगळं परिक्रमाचं मॅग्झिन तुम्ही पाठ करून टाका. ह्याला अजिबात तुम्ही इग्नोर करू नका. एक्झाम तोंडावर आल्यानंतर मग मार्केटमधून एखादं इयरबुक घेऊन ते वाचायचं आणि मग परीक्षेला जायचं, त्यातून तुम्हाला कधीही तुमचा 10+ स्कोर येणार नाही. आत्तापासूनच प्रिपरेशन जर केली तर आणि तर तुमचा 10+ जवळपास स्कोर हा चांगल्या प्रकारे तुमचा येऊ शकेल. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या विषयाकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. दररोज 1 तास या विषयाला तुम्हाला द्यायचा आहे तर आणि तरच तुमच्याकडून ह्या गोष्टी क्लिअर होतील. आता साधारणपणे आपल्याला 2 महिने किंवा मॅक्झिमम 3 महिने जरी मिळाले कंबाईनच्या पूर्वपरीक्षेसाठी, तरीसुद्धा तुम्हाला रोज 1 तास काढावं लागेल, तर आणि तरच हे वर्ष 1.5 वर्षाच्या करंट अफेअर जे आहे हे तुमचं क्लिअर होऊन जाईल. आत्ता सांगतो, नंतर सांगणार नाही. त्याच्यामुळे आत्तापासूनच या विषयाला हात घालायला सुरुवात करा, नाहीतर नंतर पायावरती कुरण मारल्यासारखं काम होईल आणि तुमची पूर्वपरीक्षा पुन्हा होकून जाईल. त्याच्यामुळे जर तसं तुम्हाला जर रिस्क घ्यायची नसेल, आत्तापासून या विषयाला प्रिपरेशन करायला तुम्ही सुरुवात करा. हे झालं करंट अफेअर्सबद्दल. ठीक आहे, प्रश्नसंख्या 15 ते 18 किंवा जास्तीत जास्त 20 पर्यंत जाऊ शकते. कधीपर्यंत करायचं आहे, January 2023 पासून June 2024 पर्यंत. संदर्भ जेके टुडे सिम्प्लिफाईड परिक्रमा कोर्स, MPSC टाइम्स आपला कोर्स आहे. जेके टुडेसाठी फक्त आपला हा कोर्स आपण बनवला आहे. जे की इंग्लिशमध्ये मटेरियल आहे ते तुम्हाला मराठीमध्ये अवेलेबल करून देजा, जेणेकरून तुमचं त्याचं टाईम वाचू शकेल. याचीसुद्धा बॅच आपण लवकरच अनाऊन्स करेन, जेणेकरून वर्षभराच्या PDF तुम्हाला ॲट अ टाईम दिल्या जातील. त्या तुम्ही प्रिंट करा, डाउनलोड करा आणि तुमच्या हिशोबाने त्याची रिव्हिजन जास्तीत जास्त करायचे आहे. दररोज 1 तास तुम्हाला करायचंच आहे, कंपल्सरी करायचं आहे, त्याला कुठलाही अल्टरनेटिव्ह तुमच्याकडे नाही आहे आता. ठीक आहे, तर ह्या झालं चालू घडामोडी. दुसरा विषय गणित आणि बुद्धिमत्ता, फार महत्वाचा विषय लक्षात घ्या. हा तुमच्या कंबाईनची पूर्वपरीक्षा काढून द्यायला आणि कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये तुमचं पोस्ट सिलेक्शन ठरवण्यासाठी हा गणित आणि बुद्धिमत्ता विषय फार महत्वाचा आहे. याला अजिबात इग्नोर करून तुमच्या प्रिपरेशनमध्ये चालणार नाही. जर तुम्ही इग्नोर ह्या विषयाकडे करत असाल तर पोस्ट तुमचं मिळणं लांब लांब राहील. लक्षात ठेवा, तुमची पूर्व पण निघणार नाही आणि मुख्य परीक्षेला सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येतील. त्याच्यामुळे ह्या विषयाकडे अजिबात इग्नोरन्स करू नका. प्रश्न संख्या आहे 15, याच्या आधी 15 प्रश्न यायचे पण मागच्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये त्यांनी 20 प्रश्न डायरेक्टली वेटेज वाढवून दिलं. डायरेक्टली 20% वेटेजच इथे झालेला आहे. त्याच्यामुळं हा फार महत्वाचा विषय आहे, याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. संदर्भ पुस्तक एकच तुम्ही पुस्तक वापरा, सचिन ढवळेचं पुस्तक गणित आणि बुद्धिमत्तेसाठी. ठीक आहे, एकच वापरा. एक सोर्स जरी केला तर इनअप आहे. जर पुस्तकातलं प्रश्न सोडवून जर तुम्हाला वाटत नसेल की बाबा मला हे लवकरात लवकर समजत नाही, तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. कोर्स कुणाचा जॉईन करू शकता? सचिन ढवळेचा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता किंवा संदीप आरगडेंचा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. दोघांपैकी तुम्हाला कोणाची लँग्वेज सूट होते, त्यांचे यूट्यूब चॅनल्स आहेत, त्या चॅनलवरती जाऊन तुम्ही व्हिडिओ बघा. जे तुम्हाला व्यवस्थित वाटते, योग्य वाटते, तो कोर्स तुम्ही ते एनरोल करू शकता. जर तुम्हाला पुस्तकातले सोडवलेले प्रश्न जर सोडवता येत नसतील तर, जर तुम्ही ग्रुपमध्ये गणित आणि बुद्धिमत्ताची प्रिपरेशन करू शकता करत असाल तर तुम्ही तुमच्या मित्राला विचारू शकता की मला हे सुटत नाही, हे स्टेप विचारू शकत नाही आणि तर मला हे सोडून दाखव. जर त्यांनी सोडून दाखवलं ग्रुपमध्ये होत असेल तर कोर्स करण्याची काही गरज नाही. जर ग्रुपमध्ये तुम्ही करत नसाल, सोल प्रिपरेशन करत असाल, ठीक आहे, एकटे राहून तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर कुठलाही तुम्ही याच्यामधून जर पुस्तकातलं समजत नसेल तर एखादे तुम्ही कोर्स यांचा तुम्ही एनरोल करून घेऊ शकता आणि मग तिथून तुम्ही तुमची प्रिपरेशन जे आहे ते कंटिन्यू चालू ठेवू शकताय. दररोज 1 तास कराच, त्या शॉर्ट ह्याला दुसराही कुठलाही अल्टरनेटिव्ह तुमच्याकडे नाही. ह्याला करणं गरजेचंच आहे. हे प्रीला देखील आहे, मेन्सला देखील आहे आणि मेन्सला थोडंसं वेटेजाचं जास्तच आहे कंबाईनच्या मेन्समध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्यासुद्धा विषयाकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याच्यामुळे सांगितलेल्या गोष्टी तंतोतंत फॉलो करण्याचा प्रयत्न करा. नंतर होत नाहीत, कुठल्याच गोष्टी नंतर होणार नाहीत. हा विषय जर तुम्ही ऑप्शनला टाकला तर MPSC देखील तुम्हाला ऑप्शनला टाकेन. त्याच्यामुळे ह्या विषयाकडे सुद्धा दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. तिसरा विषय आहे सामान्य विज्ञानचा. सामान्य विज्ञानची प्रश्नसंख्या फिक्स असते कंबाईनच्या पूर्वपरीक्षेसाठी. 15 प्रश्न तुमचे येतात म्हणजे येतातच. ठीक आहे, आणि ते प्रश्नसुद्धा अतिशय म्हणजे बघायला गेलं जे ज्यांचे सायन्स बॅकग्राऊंड असेल त्यांना देखील प्रश्न सुटण्यामध्ये थोडीशी अडचण येते. पण जर तुम्ही व्यवस्थित केलं याच्यामध्ये सुद्धा तुमचा स्कोर हा 55%+ तरी तुमचा स्कोर हा राहू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या विषयाला सुद्धा इग्नोर करून आपल्याला चालणार नाही. तर यासाठी संदर्भ पुस्तकं बघा, सचिन भस्के किंवा दीपस्तंभ, तुम्हाला दोघांपैकी जे योग्य वाटतं ते पुस्तक तुम्ही इथे घेऊ शकता.
लुसेंट फिक्स वाचायचं म्हणजे वाचायचंच आहे. तुम्ही जर सचिन बसके वाचलंय तर लुसेंट वाचू की नको असा जर विचार करत असाल तर तुम्ही कुठेतरी चूक करताय. सचिन बसके प्लस लुसेंट तुम्हाला वाचावंच लागेल. किंवा दीपस्तंभ जर वाचत असाल दीपस्तंभ प्लस लुसेंट जे आहे ते तुम्हाला करायचंच आहे. प्लस त्याच्यासोबत तुम्हाला स्टेट बोर्डची पुस्तकंसुद्धा वाचणं गरजेचे आहेत. 11th आणि 12th ची फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीची तरी वाचणं तुम्हाला गरजेचे आहेत. आता बऱ्यापैकी 11वी 12वीचं जे मटेरियल आहे हे सचिन बसकेमध्ये कवरअप केलेलं आहे किंवा दीपस्तंभमध्ये कवरअप केलेलं आहे. पात्र तुम्ही जस्ट ओवरलुकसाठी स्टेट बोर्ड 11वी 12वी वाचू शकता जर तुम्हाला रिस्क कोणतीही घ्यायची नसेल तर. तर ह्या गोष्टी तुम्हाला करणं कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे यातलं कुठलंही पुस्तक तुम्हाला इग्नोर करून जे आहे ते चालणार नाही. त्याच्यामुळे पुस्तकं कंपल्सरी करणं तुम्हाला गरजेचीच आहेत. ठीक आहे, कोर्स करण्याची गरज नाही. जर तुम्हाला पुस्तक वाचून जर समजत असेल तर याला कोर्स करण्याची कुठलीही गरज नाही. पुस्तक 3 ते 4 वेळा वाचा, तुम्हाला कन्सेप्ट बऱ्यापैकी समजतील. जर वाचून जर समजत नसेल तरच कोर्स करा. विनाकारण व्हिडिओ बघण्यामध्ये इकडे तिकडे वेळ घालवू नका. जर पुस्तक वाचून तुम्हाला काहीच सामान्य विज्ञान कळत नसेल तर मग तुम्ही कोर्स करू शकता. सचिन बसकेंचा कोर्स अवेलेबल आहे सामान्य विज्ञानाचा, तो तुम्ही तिकडे जॉईन करू शकता. आणि जर तुम्हाला जर वेळ माझा जातोय व्हिडिओ बघण्यामध्ये असं जर वाटत असेल तर मात्र तुम्हाला इथं पुस्तक जे आहे ते कंपल्सरी करणं गरजेचं आहे. त्याला कुठलाही दुसरा अल्टरनेटिव्ह तुमच्याकडे नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं दररोज 1 तास तरी याला तुम्हाला द्यावाच लागेल. म्हणजे 3 तास तरी तुमचे इथेच लॉक झाले दिवसभरातले. सामान्य विज्ञानचा 1 तास, चालू घडामोडीचा 1 तास आणि मॅथ्स रिजनिंगचा 1 तास. काय 1-1 तास इथे लॉक करायचं आहे? कारण जवळपास 50% वेटेज या 3 विषयांनाच मिळून आहे. बाकीचं तुम्ही इतिहास करता, भूगोल करता, राज्यशास्त्र करताय, कंटिन्युअस तुम्ही त्या इकॉनॉमिक्ससुद्धा करतच राहता, पण हे 3 विषय कुठेतरी मागे पडतायत. आणि हे 3 विषय जे आहेत हे तुमचे पूर्वपरीक्षा काढून देण्यामध्ये तुम्हाला हातभार लावणाऱ्यात लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ह्या 3 किंवा तुमचं दिवसाचं जे शेड्यूल आहे हे तुम्ही 2 भागामध्ये डिवाईड करा. पहिल्या भागामध्ये जे असेल ते तुमचं इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र असेल आणि दुसरा म्हणजे राज्यशास्त्र असेल. हे यांचा एक भाग तुमचा बनवून जाईल. आणि दुसऱ्या भागामध्ये 3 विषय तुम्ही टाकू शकता. मग आता हे तुम्ही सकाळी घ्यायचं की संध्याकाळी घ्यायचं हे पूर्णतः तुमच्या टाइम टेबलवरती डिपेंड राहणार आहे. त्याच्यामुळे ह्या 3 विषयांना अजिबात तुम्ही इग्नोर करू नका. हे 3 विषय ठरवणार आहे की तुमची पूर्वपरीक्षा निघणार की तुमची मुख्य परीक्षा निघणार की नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे करताना इतक्या डिटेलमध्ये जा, कारण हेच पुन्हा विषय तुमच्या मेन्सला पण आहेत. ठीक आहे, आता मेन्सला थोडंसं करंट अफेअर्स जे मंथ असेल ते थोडेसे चेंज होतील, पण सामान्य विज्ञान तरी तुम्हाला मेन्सला आहेच. आणि प्लस जो आपण बघायला गेलो चालू घडामुळे सुद्धा तुम्हाला मेन्सला राहणारच आहे. आणि गणित आणि बुद्धिमत्ता सुद्धा मेन्सला आहेच. त्याच्यामुळे करताना जर डीपमध्ये करा की जेणेकरून मेन्सला पुन्हा त्याची फक्त रिव्हिजन करायचं काम हे तुमच्या हातामध्ये राहिलं पाहिजे. ठीक आहे, तर हेच मला सांगायचं होतं या व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून की ह्या जोपर्यंत हे तुम्ही 3 विषय परफेक्टली करणार नाही तोपर्यंत तुमची पूर्वपरीक्षेला निघू शकणार नाही. त्याच्यामुळे ह्या विषयांना जास्तीत जास्त वेटेज तुम्ही द्या. आणि म्हणजे तुम्हाला कोणत्याही पोस्ट असू देत, 60+ टार्गेट आपलं ठेवले तर 50% वेटेज जवळपास इथं झालेलं आहे. आणि उरलेल्या एका तुमच्या म्हणजे इतिहास, भूगोल असेल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र विषयातून सुद्धा काही मार्क्स खेचून आपली पूर्वपरीक्षा जी आहे ती 100% जी असते ही निघू शकते. पण एक प्लॅनिंग प्राईज आहे, त्यासाठीच आपण ही जी सिरीज आहे तुमच्यासाठी ठेवलेली आहे. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही आपले व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल आपले नक्की सबस्क्राईब करून घ्या, जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा, अजिबात विसरू नका. भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.